चंद्रपूर शहरात ऐतिहासिक रामाळा तलाव आहे, मात्र हे तलाव प्रदूषित झाले आहे, त्यामुळे आज महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तलावात उतरून स्वच्छता केली। काही दिवसांपासून रामाळा तलाव स्वच्छता अभियानासाठी समाज माध्यमांवर अभियान सुरू आहे। या मोहिमेसाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी रामाळा कॅम्पेनिंग सुरू केली होती। चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक गोंडकालीन रामाळा तलावातील जल प्रदूषण चिंतेची बाब झाली आहे। तलावातील घातक प्रदूषित घटक भूजल प्रदूषित करीत असल्याने परिसरातील नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे। दरम्यान आज सकाळच्या सुमारास काही विद्यार्थ्यांनी तलावात उतरून तेथे असलेले प्लास्टिक व अन्य टाकाऊ वस्तू तलावाबाहेर काढून तलाव स्वच्छ केले। तसेच रामाळा तलाव स्वच्छतेसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा असेही आवाहन सुद्धा यावेळी विद्यार्थ्यांनी केले। जे लोक इथे डंप करतात, नाहीतर जिथे टेम्पल्सचं वेस्ट येते, नाहीतर बाकी पुष्कळ सारे कारण्स आहे। आपण स्वतः पण इथे कचरा टाकतो खूप खूप सारा आपल्या साईडने। तर एकदा मी असं जे फिशेस होत्या ते अशा पाण्यावर अशा तरंगत होत्या, म्हणजे त्यांनी डर्ट आणि कचऱ्यामुळे ते मेल्या, म्हणजे तसं तरंगत होत्या पाण्यावर। तर ते बघून वाटलं की नाही, आपण का बसून आहोत, आपण काही करायला पाहिजे। म्हणजे लोकांकडून कशाला अपेक्षा ठेवायची की ते लोक करणार, या फिर फक्त गव्हर्नमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तेच लोक इनिशिएटिव्ह घेणार आणि करणार। आपण स्वतः पण पुढे येऊन करू शकतो। त्याच्यासाठी मी यूथ म्हणजे माझ्या सोबतच्या मुलामुलींशी बोलली, आम्ही एक ग्रुप बनवला व्हॉट्सअपवर आणि एक इन्स्टावरच्या पेजेसवर आम्ही प्रमोशन सुरू केलं की चला बा कोणी नाही पण आपण या गोष्टीची सुरुवात करूया। आणि जेव्हापासून मी बघतोय तेव्हापासून जास्तीत जास्त वेळा याची जी दुर्दशाच दिसते मला, आणि नेहमी याच्या आउटरनी कचरा, मेलेला मच्छा, मग असा विचार आला की आपण इथे राहतो, हा आपला तलाव आहे। चंद्रपुरात आधी 4 तलाव होते टोटल, तर आता फक्त हा 1 राहिलेला आहे। आता याला तरी आपल्याला वाचवावं लागेल, हा एक हेरिटेज साईट म्हणून आपल्याला ठेवावं लागेल। आणि आपणच याला करणार, अजून कोण करणार? आपण चंद्रपुरात राहतो आणि हे असं काही एक आमचं NGO नाही की संस्था नाही, सगळे आम्ही स्टुडंट्स आहेत।